Welcome all of you. In today's lecture, we will start our unit number 4th, entrepreneurship. So now we start our first question. Question number 1st, what is entrepreneur? Explain its feature. The word entrepreneur is derived from the French word means to undertake. Entrepreneur, which refers to those who undertake the risk of new other world and enterprise. An enterprise is created by an entrepreneur. The process of the creation enterprise is called operation of an entrepreneurship. Entrepreneurship is a process entrepreneur who is the personal way in search for something new and explore such ideas into gainful opportunity by accepting risk and uncertainty with the enterprise. So entrepreneur म्हणजे कोण म्हणतो आपण, जो बिझनेसमॅन आहे, ज्या बिझनेसमॅनला न्यू आयडियाज जो इंट्रोड्यूस करतो, लॉन्च करतो, त्या पर्सनला आपण एंटरप्रेनरशिप असं एंटरप्रेनर असं म्हटलेलं आहे. ही ऑलवेज फाइंड आउट समथिंग टू न्यू, ओके, समथिंग न्यू काहीतरी सर्च करणं जो एंटरप्रेनरशिप करत असतो. ओके, सो एंटरप्रेनर हा वर्ड त्या वर्ड पासून डिराइव्ड झालेला आहे हे लक्षात ठेवा. सो द वर्ड एंटरप्रेनर इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड. ओके, सो फ्रेंच वर्ड पासून एंटरप्रेनर वर्ड हा डिराइव्ड झालेला आहे. मीन्स टू अंडरटेक. सो जो ऑलवेज काहीतरी नवीन एक्वायर करतो, न्यू थिंग लर्न करतो, दिस इज कॉल्ड द एंटरप्रेनर. ओके, सो फीचर्स ऑफ एंटरप्रेनरशिप, बिझनेसमॅनच्या काही फीचर्स आपल्याला इथे लर्न करायचे आहे. Entrepreneurship is the tendency of a person to organize the business of his own and to run its profitability using various traits like leadership, decision making, innovation, managerial caliber, etc. So entrepreneurs intention काय असतं, to make a maximum profit. Okay, so to run its profitability, organization हा प्रॉफिट कसा मिळवेल ह्या इंटेन्शनने एंटरप्रेनर हा त्याचे वर्क, त्याची इफोर्ट्स हा इंट्रोड्यूस करत असतो बिझनेस मध्ये. राईट, युजिंग व्हेरियस ट्रीट लाईक लीडरशिप, मग ह्या बिझनेससाठी, ह्या प्रॉफिटेबिलिटीसाठी एंटरप्रेनर काय करतात, तर लीडरशिप असेल, डिसिजन मेकिंग असेल, इनोव्हेशन असेल, मॅनेजरियल कॅलिबर असेल, ह्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देऊन प्रॉफिटेबिलिटी अक्वायर करण्याचा इथे किंवा बिझनेस रन करण्याचा प्रयत्न हा केला जातो. इट इज अ सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज परफॉर्म बाय अन एंटरप्रेनर. द मेन फीचर ऑफ एंटरप्रेनर अँड फॉलो. सो एंटरप्रेनरचे जे महत्वाचे फीचर्स आहेत ते आपण आता बघणार आहोत डिटेल. फर्स्ट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. एंटरप्रेनरशिप इज अ प्रिलिमिनरी अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिक म्हणजे काय, जे आपण काय म्हणतो, इट इज रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्क. राईट, सो एंटरप्रेनरशिप ही काय आहे, प्रिलिमिनरी अँड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. कोणताही एंटरप्रेनर, कोणताही बिझनेसमॅन, त्याचं इंटेन्शन काय असणार आहे, तर प्रॉफिट हा मॅक्सिमम अक्वायर करणे. इट इज अंडरटेकन बाय अन एंटरप्रेनर फॉर अर्निंग प्रॉफिट. ओके, सो मॅक्सिमम प्रॉफिट अर्न करणे, अंडरटेक करणे हे एंटरप्रेनरशिपचं प्रायमरी एम असेल. इन अदर वर्ड, एंटरप्रेनरशिप प्रोव्हाइड अ सोर्सेस ऑफ अर्निंग लाईव्हहूड. इट इन्वॉल्व क्रिएशन अँड ऑपरेशन ऑफ अन एंटरप्राइज. ओके, सो बिझनेस क्रिएट करणं, तो ऑपरेट करणं कशासाठी, तर प्रॉफिट मिळवण्यासाठी, जो मनीशी रिलेटेड आहे, म्हणून या ऍक्टिव्हिटीला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. Then process. Entrepreneurship is a process. Entrepreneur काय आहे, एक प्रोसेस आहे. इट फॉलो सेव्हरल स्टेप, म्हणजे कोणतीही बिझनेस ऍक्टिव्हिटी रन होण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो ह्या कराव्या लागतात. मग या कोणत्या आहेत बघा, आयडेंटिफाईंग अपॉर्च्युनिटी, जनरेटिंग अँड डेव्हलप डिव्हॅल्युएटिंग आयडिया, देन प्लॅनिंग असेंबलिंग रिसोर्सेस, लॉन्चिंग द एंटरप्राइज अँड मॅनेजमेंट ऑफ द एंटरप्राइज. म्हणजे जो एंटरप्रिनर आहे त्याला फर्स्ट काय होणार आहे, तर तो एखादी अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करेल किंवा एखादी न्यू थिंग आयडेंटिफाय करेल. सो जी थिंक आहे, जी अपॉर्च्युनिटी आहे, ती जनरेट करेल तो. त्याच्यानंतर त्या आयडिया जनरेट झाल्यानंतर मग त्याच्याशी रिलेटेड तो प्लॅनिंग करेल,
रिसोर्सेस असेंबल करेन आणि मग ते आयडियाज जे प्लॅनिंग आहे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करण्याचं काम करेल. सो द लॉन्चिंग द एंटरप्राइज अँड मॅनेजमेंट ऑफ द एंटरप्राइज आणि तीच ऍक्टिव्हिटी मॅनेज करण्याचं काम ऑर्गनायझेशन किंवा ही जी प्रोसेस आहे ही मेंटेन करण्याचं काम एंटरप्रिनर हा करत असतो. म्हणजेच याला ह्या ज्या स्टेप आहेत ह्या फॉलो कराव्या लागतात. सो एंटरप्रिनर ही काय आहे, एंटरप्रिनरशिप एक प्रोसेस आहे. थर्ड पॉइंट, इनोवेटिव्ह एंटरप्रिनरशिप इज एसेन्शियली अ क्रिएट अँड इनोवेटिव्ह ऍक्टिव्हिटी. इनोवेटिव्ह का आहे, कारण आपलं एक सिंपल थिंग आपण काय म्हणतो, बिझनेसमध्ये जितकी रिस्क असते तितकाच प्रॉफिट असतो, राईट? सो मॅक्झिमम रिस्क मॅक्झिमम प्रॉफिट. आणि ह्या रिस्कसाठी किंवा प्रॉफिट अक्वायर करण्यासाठी वी ऑलवेज प्रेफर इनोवेटिव्ह थिंग ऑर इनोवेटिव्ह ऍक्टिव्हिटी ऑर वी ऑलवेज प्रेफर द न्यू क्रिएटिव्हिटी, राईट? इट इन्वॉल्व इंट्रोडक्शन अ न्यू प्रोडक्ट, इंट्रोडक्शन अ न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन, एंट्री इन द न्यू मार्केट, डेव्हलपिंग न्यू सोर्सेस ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल अँड द क्रिएशन ऑफ न्यू ऑर्गनायझेशन ऑफ अन इंडस्ट्री. इनोव्हेशन म्हणजे काय हो नक्की? तर इनोव्हेशन मध्ये काय केलं जातं की आपलं जे प्रोडक्ट आहे हे नव्याने इंट्रोड्यूस केलं जातं किंवा न्यू प्रोडक्ट एखादं लॉन्च केलं जातं. रेग्युलर प्रोडक्शन पेक्षा किंवा रेग्युलर मेथड पेक्षा आपण एखादी न्यू मेथड कशी अडॉप्ट करता येईल यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. दिस इज कॉल्ड द इनोव्हेशन, राईट? ऍज वेल ऍज एंटर अ न्यू मार्केट, दिस इज कॉल्ड द इनोव्हेशन. एक्झिस्टिंग मार्केट पेक्षा एंटायर मार्केट कसं कॅप्चर करता येईल आणि ह्या ज्या आयडियाज आहेत ह्याला सुद्धा आपण इनोव्हेशन असं नक्कीच म्हणू शकतो. सो एंटरप्रिनर ही काय आहे, एक क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज अ क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. एंटरप्रिनरशिप इज अन ऍक्टिव्हिटी, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. सो एंटरप्रिनर हा कसा असला पाहिजे, क्रिएटिव्ह असणं महत्वाचं आहे. इट इज अ क्रिएटिव्ह रिस्पॉन्स टू द चेंजिंग एनवायरमेंट. अर्निंग प्रॉफिट मे नॉट बी द सोल ऑब्जेक्टिव्ह बट इंट्रोडक्शन ऑफ समथिंग क्रिएटिव्ह अँड न्यू इज द पर्पज ऑफ एंटरप्रिनरशिप. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कोणत्याही बिझनेसमॅन, आपण बिझनेसमॅन कोणाला म्हणतो, तर जो नेहमी त्याच त्याच ऍक्टिव्हिटी करतो त्या पर्सनला आपण एक गुड बिझनेसमॅन म्हणू शकतो का? तर नक्कीच नाहीये. जो बिझनेसमॅन, जो एंटरप्रिनर, ही ऑर शी ऑलवेज प्रेफर न्यू ऑर इनोव्हेटिव्ह थिंग ऑर वी प्रेफर द क्रिएटिव्ह थिंग, ओके, त्या पर्सनला आपण काय म्हणणार आहोत, तर एक गुड एंटरप्रिनर असं नक्कीच म्हणू शकतो. सो बिझनेसचा पर्पज काय आहे, फक्त प्रॉफिट मिळवणे आहे का? हो, नक्कीच नाहीये. तर काय सांगितलेलं आहे पुढे, बट इंट्रोड्यूस समथिंग क्रिएटिव्ह. जे आपलं ऑलरेडी प्रोडक्ट आहे याच्यापेक्षा आपण वेगळं काही करू शकतो का कस्टमरसाठी? समथिंग क्रिएटिव्ह, समथिंग न्यू, दिस इज ऑल्सो कॉल्ड द पर्पज ऑफ एंटरप्रिनरशिप, राईट? इट इज द कन्सर्न विथ द न्यूनेस. आणि ऑलवेज तुमच्या बिझनेसमध्ये न्यूनेस असणं महत्वाचं आहे, न्यू आयडियाज महत्वाचे आहेत. प्रोडक्ट, सर्व्हिसेस ऑर कॉम्बिनेशन ऑफ द रिसोर्सेस एम at meeting the need of customer more efficiently. It's very important thing. लक्षात ठेवा, एंटरप्रिनर हा आपण कोणाला म्हणणार आहोत, जो ऑलवेज कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स देतो, जो ऑलवेज क्रिएटिव्हिटीला इम्पॉर्टन्स देणार आहे, जो ऑलवेज इनोव्हेशनला इम्पॉर्टन्स देणार आहे, त्या पर्सनला, त्या ऍक्टिव्हिटीला, ह्या प्रोसेसला आपण एंटरप्रिनरशिप असं म्हणतो. देन ऑर्गनायझिंग फंक्शन. Entrepreneur require organizing skill. The entrepreneurship activity require a proper combination of productive factor. It also require managing these resources properly so as to achieve higher level of return. Okay? So, एंटरप्रिनर रिक्वायर ऑर्गनायझिंग स्किल. तुमच्या बिझनेसला रन करण्यासाठी, तुमच्या एंटरप्रिनरला रन करण्यासाठी तुमच्याकडे काही ऑर्गनायझिंग स्किल असणं महत्वाचं आहे. सो द एंटरप्रिनरशिप ऍक्टिव्हिटी रिक्वायर अ प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ प्रोडक्टिव्ह फॅक्टर. आणि ह्या प्रोडक्टिव्ह फॅक्टरसाठी याचं प्रॉपर कॉम्बिनेशन मेंटेन करण्यासाठी वी प्रेफर अ स्पेसिफिक स्किल. इट ऑल्सो रिक्वायर मॅनेजिंग दिस रिसोर्सेस प्रॉपरली सो ॲज द अचीव हायर लेवल ऑफ रिटर्न. आणि जर आपण ह्या अप्रोप्रिएट
रिसोर्सेस चं प्रॉपर कॉम्बिनेशन केलं तरच आपल्याला हायर रिटर्न रेट हा मिळतो. देन नेक्स्ट पॉइंट इज हाय अचीवमेंट. एंटरप्रेनरशिप इन्वॉल्व डूइंग थिंग इन द डिफरंट अँड बेटर वे. पीपल हॅविंग हाय नीड फॉर अचीवमेंट आर मोर लाईकली टू सक्सेड ॲज एंटरप्रिनर. एंटरप्रिनर आर हायली मोटिवेटेड बाय चॅलेंजिंग अँड मोटिवेट कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड सिच्युएशन. सो एक गुड बिझनेसमॅन किंवा एंटरप्रिनर आपण कोणाला म्हणतो, जो ऑलवेज हाय अचीवमेंटला इम्पॉर्टन्स देतो, राईट. सो एंटरप्रिनरशिप इन्वॉल्व डुईंग थिंग इन द डिफरंट अँड बेटर वे. कोणतीही ऍक्टिव्हिटी ही बेटर वेने कशी करता येईल याच्यावरती जो छान कॉन्सन्ट्रेट करतो, फुल्ली कॉन्सन्ट्रेट करतो असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्या पर्सनला, त्या ऍक्टिव्हिटीला आपण बिझनेसमॅन किंवा बिझनेस असं म्हणू शकतो. सो पीपल हॅव्हिंग हाय नीड टू अचीवमेंट आर मोर लाईकली टू सक्सीड ॲज एंटरप्रिनर. आणि एंटरप्रिनरचं सक्सीड हे कशावरती आहे, तर तुमची हाय अचीवमेंट जेव्हा दिसेल तेव्हाच बिझनेस सक्सेस आहे, एंटरप्रिनर सक्सेस आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सो एंटरप्रिनर आर हायली मोटिवेटेड बाय चॅलेंजिंग अँड कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड सिच्युएशन. हाय अचीवमेंट कधी मिळतील, जर तुम्ही ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये मोटिवेटेड होऊन इन्वॉल्व व्हाल तेव्हाच तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल किंवा तुमची हाय अचीवमेंट होईल असं म्हणू शकतो आपण. देन लास्ट पॉइंट इज रिस्क अँड अनसर्टन्टी. रिस्क इज अन इनहरंट अँड इनसेपरेबल एलिमेंट ऑफ एंटरप्रिनरशिप. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन. रिस्क जिथे आहे, बिझनेस जिथे आहे तिथे रिस्क आहे असं आपण म्हणतो. सो हे इक्वेशनच असतं बिझनेसचं की जास्तीत जास्त रिस्क असेल तिथे जास्तीत जास्त प्रॉफिट असू शकेल. ओके, सो आपण बिझनेस आणि रिस्क हे सेपरेट करू शकतो का कधी? नक्कीच नाही. सो रिस्क इज इनहरंट अँड इनसेपरेबल एलिमेंट ऑफ एंटरप्रिनरशिप. सो रिस्क वेदर फिनान्शियल, सोशल और सायकोलॉजिकल आर अ पार्ट ऑफ द एंटरप्रिनर प्रोसेस. सो एंटरप्रिनरचा एक पार्टच आहे की रिस्क ही कशा प्रकारची असू शकते. फर्स्ट थिंग फिनान्शियल असेल, सोशल असेल, सायकोलॉजिकल असू शकेल. ओके, सो ह्या एक रिस्क मॅनेज करण्याचं काम एंटरप्रिनरला करावं लागतं. हाऊ एव्हर एंटरप्रिनर आर नॉट हाय रिस्क टेकर ॲज इन केस ऑफ ग्लॅम्बर. दे टेक मॉडरेट रिस्क विच प्रोव्हाइड देम नेसेसरी एक्साइटमेंट, चॅलेंजेस अँड रिजनेबल अपॉर्च्युनिटी ऑफ विनिंग. सो एक गुड बिझनेसमॅन आपण कोणाला म्हणू शकतो, जो खूप जास्त रिस्क फेस करतो त्याला म्हणणार आहोत का? तर नक्कीच नाही. सो बिझनेसमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कधीही सस्टेन नाही होऊ शकत किंवा तुमचं सर्वाइव लॉंग टाइमवरती असेल असं आपण नाही म्हणू शकत. सो रिस्क ही कशी असते, रिस्क आपण कोणती फेस करायला हवी किंवा कोणती मॅनेज करायला हवी, कोणत्या अपॉर्च्युनिटी आपण घ्यायला हव्या ज्या मॉडरेट आहेत, वी कॅन इझिली कंट्रोल. ओके, सो ज्या अनकंट्रोलेबल रिस्क आहेत आपण घेऊ का? नाही. तर कोणत्या ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स देणार आहोत? मॉडरेट. आणि एक्साइटमेंट, चॅलेंज, एक्साइटमेंट कुठे असायला हवी? ज्या ठिकाणी मॉडरेट रिस्क आहे, ज्या ठिकाणी आपण रिस्क मॅनेज करू शकतो अशा ठिकाणी आपण इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. आणि त्याच पर्सनला आपण एक गुड एंटरप्रिनर असं म्हणू शकतो. होप सो तुम्हाला पहिला क्वेश्चन क्लिअर झाला असेल, फीचर्स ऑफ एंटरप्रिनरशिप. सो नाउ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रिनरशिप. सो एंटरप्रिनरशिप प्ले अ वायटल रोल इन द इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. सो आपल्याला माहिती आहे की नेशनची डेव्हलपमेंट ही कशावरती डिपेंड असते? सो इंडस्ट्रीवरती असेल, एज्युकेशन किंवा जे काही सर्व्हिस सेक्टर आहे त्याच्यावरती आपली इकॉनॉमिकची डेव्हलपमेंट आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो एंटरप्रिनरशिप सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतो असं आपण म्हटलेलं आहे. बिसाइड अर्निंग प्रॉफिट, इंटरप्रिनर फुलफिल द इररिस्पॉन्सिबिलिटी टू द बाय क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट, सोशल अपॉर्च्युनिटी, डेव्हलपिंग बॅकवर्ड एरिया आर ॲज अन इम्प्रूव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल. दस दे कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स ओव्हरऑल प्रॉस्पॅरिटी ऑफ द नेशन. सो एंटरप्रिनर प्ले अ वायटल रोल. मग वायटल रोल का आहे? कारण फर्स्ट थिंग एंटरप्रिनर काय करतं,
प्रोवाइड द गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कस्टमर. ओके, जे बेसिक रिक्वायरमेंट आहे किंवा बेसिक इंटेन्शन आहे ऑर्गनायझेशनचं हे कम्प्लीट करेल. देन प्रोवाइड जॉब अपॉर्च्युनिटी टू द पीपल, जे एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करतायत ह्या एम्प्लॉईजना ह्या पर्सनना जॉब अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देत आहेत. एक छान वस्तूचं प्रोडक्शन अवेलेबल करून दिल्यामुळे कंझ्युमरचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा इन्क्रीज झालेलं आहे. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बिझनेस हा काय करतोय तर एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल फॉर द इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन. ओके, होप सो तुम्हाला इंट्रो क्लिअर झाला असेल. सो आपण डिटेल पॉइंट बघणार आहोत काय आहे. फर्स्ट इज अ प्रमोट कॅपिटल फॉर्मेशन. एंटरप्रिनर मॉबिलाइज आयडियल फंड विच लीड टू कॅपिटल फॉर्मेशन. The which fund are used by entrepreneur are as a mix of their own and borrowed. This leads to creation of wealth which is very essential for developing of an economy. So काय सांगितलेलं आहे बघा, पहिलं इम्पॉर्टंट प्रमोट कॅपिटल फॉर्मेशन. सो कॅपिटल फॉर्मेशन काय होणार आहे तर बिझनेस एंटरप्रिनरशिपमुळे पॉसिबल होणार आहे. Entrepreneur mobilize ideal fund which leads to capital formation. We can easily mobilize our fund ani yamule nakkis capital formation zalela baghayla milel. The which fund are used by entrepreneur are as a mix of their own and borrow. Mhanje capital formation madhe kay sangitle jate tar borrow fund ani own fund. Own fund mhanje jo company cha ahe jo business cha ahe to, ani borrow fund mhanje kay tar apan ज्या एक्सटर्नल सोर्सेस कडून फायनान्स कलेक्ट करतो, दिस इज कॉल्ड अ बोरो फंड. सो दिस लीड्स टू क्रिएशन ऑफ वेल्थ विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर डेव्हलपमेंट ऑफ अन इकॉनॉमी. आणि या तुमच्या कॉम्बिनेशनमुळे अप्रोप्रिएट मिक्समुळे नक्कीच इकॉनॉमीची डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळेल. सेकंड पॉइंट, इनोव्हेशन अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट. Another way that entrepreneurs help the economy in by innovation and research and development. An entrepreneur is a person who always look for change. म्हणजे आपण बिझनेसमॅन कोणाला म्हटलेला आहे, एक छान बिझनेसमॅन कोण असेल जो इनोव्हेशनला, न्यू थिंकला नेहमीच इम्पॉर्टन्स देतो, त्या पर्सनला आपण एंटरप्रिनर असं म्हणतो. Apart from combining the factor of production, they introduce new idea and new technique of production of goods and services. It has been found that 2/3 of all invention are due to entrepreneur. So कोणत्याही एंटरप्रिनर मध्ये काय असणार आहे तर इनोव्हेशनला, न्यू थिंग्सला हे इम्पॉर्टन्स दिलं जातं. मग तो बिझनेस सर्च करण्यापासून, एखादी आयडिया सर्च करण्यापासून असेल किंवा न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन असेल, मार्केट एक्सपान्शनसाठी असेल, कस्टमर रिटेन्शनसाठी असेल, वॉट एव्हर. ओके, या सगळ्यासाठी इनोव्हेशन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा इम्पॉर्टन्स हे दिलं जातं. थर्ड पॉइंट इज ग्रोथ प्रॉस्पेक्टस. एंटरप्रिनरशिप गिव मोर स्कोप for growth and opportunity for an individual. Entrepreneurs are able to make all of the decision relating to their company themselves. म्हणजे कंपनीची ग्रोथ कशी करता येईल, कंपनीचा प्रॉस्पेक्टस कसा मेंटेन करता येईल, ह्यावरती ऑर्गनायझेशनचं किंवा एंटरप्रिनरशिपचं कॉन्सन्ट्रेशन हे असतं. दे हॅव कम्प्लीट कंट्रोल. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनचं एम काय आहे, prefer the growth and expansion of the business. These allow for the huge degree of the independence and change the shape of its own career. Okay, ani yasathi own career la independence la nakkis entrepreneurs kay karel tar important thing. Next point is employment generation. Entrepreneurship not only give employment to the entrepreneur but also a sources of direct and indirect employment for many people in the country. म्हणजे असं नाहीये की फक्त ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉईज काम करत आहेत आणि त्याच एम्प्लॉईजना जॉब अपॉर्च्युनिटी ही अवेलेबल करून दिलेली आहे, तर असं न करता बिझनेस काय करताय तर बिझनेस मधून, एंटरप्रिनर मधून डायरेक्टली आणि इनडायरेक्टली जॉब अपॉर्च्युनिटी ह्या अवेलेबल होत आहे. सो अनएम्प्लॉयमेंट इज अ क्रॉनिक प्रॉब्लेम इन द मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग
अँड अंडर डेव्हलप्ड कंट्री. आणि आपल्याला माहिती आहे की अनएम्प्लॉयमेंट हा कसा आहे तर सध्याचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे कंट्रीचा, ज्यामध्ये डेव्हलपिंग कंट्री सुद्धा आहेत आणि डेव्हलप्ड कंट्री सुद्धा आहेत, ज्यांना अनएम्प्लॉयमेंट हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. बट एंटरप्रेनर प्ले अन इफेक्टिव्ह रोल इन द रिड्युसिंग द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आणि नक्कीच आपण असं म्हणू शकतो की एंटरप्रेनरमुळे किंवा ह्या बिझनेसेसमुळे काय होतं तर अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण हे कमी झालेलं. नेक्स्ट पॉइंट इज क्रिएट वेल्थ. एंटरप्रेनरशिप ऑल्सो हेल्प द इकॉनॉमी बाय क्रिएटिंग वेल्थ फॉर मेनी इंडिव्हिज्युअल सीकिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. सच अ वेल्थ प्ले अ कन्सिडरेबल रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ नेशन. द बिझनेस एज वेल एज द एंटरप्रेनर कॉन्ट्रीब्यूट इन सम ऑफ सम और other way of the economy may be in the form of product or services or boosting the GDP rate or tax contribution. Their ideas, thought and invention are also great help to the nation. So organization cha business cha entrepreneur cha ideas mule thought mule innovation mule nakkis nation la great help hote asa sanghitlela ahe. Next point is standard of living. Entrepreneur play a vital role in the achieving a higher rate of economic growth. Entrepreneur are able to produce goods at a lower cost and supply quality goods at lower price to the community according to the its requirements. When the price of the commodities decrease, the consumer get the power to buy more goods for the सॅटिस्फॅक्शन. आणि आपल्याला माहिती आहे की बिझनेस हे ऑलवेज काय करतात, न्यू थिंकला इम्पॉर्टन्स देतात किंवा नवीन नवीन प्रोडक्ट हे इंट्रोड्यूस करतात. नवीन प्रोडक्टची डिमांड ही कंझ्युमरने न करायच्या आधी, कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशनच्या आधी ऑर्गनायझेशन किंवा हे एंटरप्रेनर काय करतात तर प्रोडक्शन हे प्रोड्यूस करतात विथ द हेल्प ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, सो ह्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्टमुळे न्यू थिंकमुळे नक्कीच काय होणार आहे, कंझ्युमरचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे इन्क्रीज होणार आहे. सो द इंटेन्शन ऑफ एंटरप्रेनर इज प्रोव्हाइड द गुड क्वालिटी प्रोडक्ट ॲट द रिझनेबल प्राइस टू द कस्टमर. इट लीड्स टू इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द कंझ्युमर. अँड लास्ट पॉइंट इज बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. एंटरप्रेनर सेटअप इंडस्ट्रीज नॉट ओनली इन अर्बन एरिया एज बट ऑल्सो इन द रुरल area as well as semi urban area. This is turn create additional employment in this are the prevent migration of people from rural to urban area. These entrepreneurs use local resources and are best suited to rural and underdeveloped sector. So jo balance regional development ahe hi suddha आपल्याला एंटरप्रेनरशिप मधून एंटरप्रेनर मधून झालेली बघायला मिळते. कारण हा एंटरप्रेनर मध्ये एंटरप्रेनरशिप मुळे जे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत ही असं नाहीये की फक्त अर्बन एरियालाच होते, तर अर्बन असेल, रुरल असेल किंवा सेमी अर्बन असेल अशा प्रत्येक सेक्टर मधून जॉब अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देण्याचं काम, रिजनल बॅलन्स मेंटेन करण्याचं काम ह्या एंटरप्रेनरशिप मधूनच केले जाते. ओके, so entrepreneurship is very important part of our nation for the purpose of social and economic development. Okay, hope so tumhala ha second question clear jhala asel importance of entrepreneurship. So now we start our third question, factors contributing to growth of entrepreneurship. So factor contribution, first part is the economic factors. Economic factor exercise the most direct and immediate influence on entrepreneurship. So economic factor cha direct impact kote honar ahe ta tumcha entrepreneurship cha growth varti hot asto. So tethe point baka, detail bagnar ahot apan economic factor kay ahe. So first is the capital. Capital is one of the most important
prerequisite to establish an enterprise. आपल्याला माहिती आहे की जर आपल्याकडे कॅपिटलच नसेल तर आपण एंटरप्रिनर्स एस्टॅब्लिश करू शकतो का? नाही. सो कॅपिटल इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर द एंटरप्रिनर. अवेलेबिलिटी ऑफ कॅपिटल हेल्प एन एंटरप्रिनर टू ब्रिंग टुगेदर द फॅक्टर्स ऑफ द प्रोडक्शन. बेसिकली कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी ऍक्टिव्हिटीज. आपल्याला माहिती आहे की बिझनेससाठी लाईफ ब्लडचं जे काम करतं ते कोण करतं तर कॅपिटल. ओके, सो कॅपिटल इज अवेलेबल. पीपल हू हॅव इनोव्हेटिव्ह आयडियाज वुड लाईक टू पुट दे इन टू द रियालिटी. जर आपल्याकडे कॅपेबल एम्प्लॉईज असतील पण कॅपिटलच नसेल तर आपली ऍक्टिव्हिटी रन होऊ शकते का? नाही. सो जर कॅपेबल एम्प्लॉईज असतील तर विथ द हेल्प ऑफ कॅपिटल दे लाईक टू पुट देम इन टू द रियालिटी. आणि आपल्या बिझनेसला रियालिटीचं काम देण्याचं काम कॅपिटलमुळे होणार आहे विथ द हेल्प ऑफ एम्प्लॉईज. देन लेबर कंडिशन. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ लेबर इज अनादर फॅक्टर विच इन्फ्लुएन्स द इमर्जन्स अँड ग्रोथ ऑफ द एंटरप्रिनरशिप. द अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर पॉझिटिव्हली अफेक्ट्स द एंटरप्रिनर्स. At the same time, the presence of skilled labor force is also important because such workforce is generally less mobile than other resources. And so, labor condition. So, labor आपण always काय require करतो तर आपल्याकडे skilled labor असणं हे महत्त्वाचं आहे. So, the quality and quantity of labor is another factor which influences the ग्रोथ ऑफ एंटरप्राइज. ओके, सो ऑर्गनायझेशनची ग्रोथ ही कशावरती डिपेंड असणार आहे? एम्प्लॉईजच्या क्वालिटीवरती. ओके, सो दिस इज द इकॉनॉमिक फॅक्टर. दीज फॅक्टर आर डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन ग्रोथ ऑफ द बिझनेस. थर्ड इज अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल अँड हाऊ नो हाऊ. एंटरप्रिनरशिप इज इनकरेज ओनली इफ देर इज अन adequate supply of material. ओके, जर तुमच्याकडे प्रॉपर मटेरियल सप्लाय होत असेल तर तुम्ही काय करू शकता? तुमचं क्वालिटी मटेरियल हे प्रोड्यूस करू शकता. सो इझी अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल्स अट्रॅक्ट मोर इंडिव्हिज्युअल्स टुवर्ड्स एंटरप्रिनरशिप. टेक्निकल नो हाऊ इज एसेन्शियल फॉर इनोव्हेशन. सो इझी अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल अट्रॅक्ट मोर इंडिव्हिज्युअल्स टुवर्ड्स एंटरप्रिनरशिप. म्हणजे जेव्हा कंझ्युमरची नीड आहे तेव्हाच जर तुमचं प्रोडक्ट मार्केटपर्यंत रीच झालं तर काय होणार आहे? कंझ्युमर सॅटिस्फाय होणार आहे. सो वी ऑलवेज प्रेफर द इझिली अवेलेबल मटेरियल फॉर द फिनिश्ड प्रोडक्ट. देन मार्केट. रेडिली अवेलेबल मार्केट अट्रॅक्ट एंटरप्रिनर ऍक्टिव्हिटी. Ultimately, it is the market that pays revenue for any business. The size and composition of market influence entrepreneurship. The infrastructural facility. Infrastructural facility. Entrepreneurship develop requires certain basic infrastructure like power, transportation, communication, technical information, etc. This facility ensures smooth production and distribution of goods and services. Then social factor. Development of entrepreneurship is a society may take place not just because the better economic factor but because the presence of positive social factor. So social factor सुद्धा काय करतात तर बिझनेसच्या ग्रोथ वरती एक्सपान्शन वरती इम्पॅक्ट करतात. तर ते कोणते आहेत बघा. फर्स्ट इज द बिझनेस फॅमिली. फॅमिली ऑफ एंटरप्रिनर ऑर अ ट्रॅडिशन ऑफ द एंटरप्रिनरशिप विल नॅचरली इन्करेज एंटरप्रिनर.
a strong support and advisory system within the family encourage entrepreneurship. Further, families provide the much needed moral support of the entrepreneur. आपल्याला माहिती आहे की आता फॅमिली एंटरप्रेनर खूप महत्वाचा आहे किंवा फॅमिली हे काय करताय तर इनकरेज करतील फॉर द एंटरप्रेनरशिप साठी. सो दिस इज द सोशल फॅक्टर आणि हाच फॅक्टर तुमच्या बिझनेस वरती इम्पॅक्ट करेल. देन ऍटिट्यूड ऑफ द सोसायटी. ऍटिट्यूड ऑफ द सोसायटी इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द एंटरप्रेनरशिप. Certain society encourage innovation and novelty and thus approve entrepreneur action and reward like profit such as attitude promotion entrepreneurship. So society's attitude kasa hai towards our entrepreneurship, this is also very important thing for our business. Okay, so positive attitude is very important for our organization. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा खूप महत्वाचा असणार आहे कारण यामुळेच आपल्याला इन्करेज किंवा आपल्याला मोटिवेशन हे मिळत असतं किंवा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतात. देन कास्ट सिस्टीम. सर्टन रिलीजन अँड कास्ट करेज द ग्रोथ ऑफ द एंटरप्रेनर टॅलेंट. फॉर इन्स्टन्स सम रिलीजियस कम्युनिटी लाईक द पारसी, मारवाडी, गुजराती, ओके, सिंधी सीम टू हॅव द affinity for the entrepreneur activity. तर आपल्याला माहिती आहे की काही स्पेसिफिक कास्टिझममुळे सुद्धा काही बिझनेसेसना मोटिवेशन हे मिळतं किंवा स्पेसिफिक कास्टचे पर्सनच काय करतात हे स्पेसिफिक बिझनेस हे करतात आणि ते इतके छान पद्धतीने करतात की कंझ्युमरला एक छान किंवा एक बेटर क्वालिटी प्रोडक्ट हे अवेलेबल करून देऊ शकतात. मी इथे काही एक्झाम्पल सुद्धा दिलेली आहेत. पारसी आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत. त्यांचे जे बिझनेस करण्याच्या टॅक्ट आहेत किंवा ज्या आयडियाज आहेत इट्स व्हेरी गुड. ओके, कारण ते तितका प्रॉफिट पण मिळवतात आणि कंझ्युमरना पण सॅटिस्फाय हे करत असतात. सो दिस इज ऑल्सो सोशल फॅक्टर इम्पॅक्ट ऑन अवर बिझनेस. रोल मॉडेल. सक्सेसफुल एंटरप्रेनर ऑप्टेन ऍक्ट ॲज द कॅटलिस्टिक इन द मोटिवेटिंग पोटेन्शियल एंटरप्रेनर. They prove to the role model for the society at large. Societies, the caliber entrepreneur and felicitate successful entrepreneurs in a way encourage many future generation to take up the entrepreneur activity. आता आपल्याला माहिती आहे की रोल मॉडेल हे कसे असतात की यामुळे नेक्स्ट जनरेशनला त्यांचं एक मोटिवेशन किंवा ते एक आयडियल पर्सन असतात आणि ह्या रोल मॉडेलचा सुद्धा तुमच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट हा होत असतो. सोशल स्टेटस. एव्हरी ह्युमन बीइंग. आता इथे रोल मॉडेलमध्ये मग तुम्ही अंबानी, रिलायन्स याचं एक्झाम्पल हे घेऊ शकता. ओके, सो ते एक रोल मॉडेल आहे. त्यांनी कुठून सुरुवात केली होती आणि ते आता एक सगळ्यात वन ऑफ द बेस्ट बिझनेसमॅन आहेत इंडियाचे आणि ते सगळ्यांसाठी एक रोल मॉडेल न्यू जनरेशनसाठी असणार आहे. सोशल स्टेटस. एव्हरी ह्युमन बीइंग aspirer of the high social status. Generally, businesses men get more respect and recognition from society. Some people take up the entrepreneurship only forgetting social status. Okay, so social status suddha mahatvacha ahe tumcha entrepreneurship sathi kani yamadun kahi recognition suddha te business la milat astat from society kadun. Then next is the education and technical qualification. So education is the best means of the developing man resources which encompasses different dimension of the entrepreneur. The third factor is the psychological factor. The most important factor influencing the entrepreneurial growth, this is the psychological factor. So these are includes need for achievement, personal motive. Need for achievement means the drive to achieve a goal. People having high need to achievement of from the entrepreneur. So je highly motivated astat te nakkis kay karnar ahet ta tyanche 100% organization madhe detat. Personal motive. These have been found to be one of the crucial factor responsible for entrepreneurship amongst individuals. Need of authority also inspire people to become entrepreneur. They can the
exercise control over employees. Then personality factor, personality comprises of the person, his skill, style and motive. Impressive personality and individual skill help to develop entrepreneurship. These qualities are required for the entrepreneur because they have to deal with the people such as the employees, customer, investor, government, officer, etc. तर तुमच्याकडे कशा पद्धतीची पर्सनॅलिटी आहे, कशा म्हणजे त्यामध्ये मग स्किल आहेत किंवा एम्प्लॉईजचं नॉलेज आहे. ह्या पर्सनॅलिटी इज रिगार्डिंग टू स्टेक होल्डर, म्हणजे एम्प्लॉईजची असेल, कस्टमरची असेल, इन्व्हेस्टरची असेल, हे सुद्धा फॅक्टर तुमच्या ऑर्गनायझेशनवरती इम्पॅक्ट करतील. ओके. इंडिपेंडन्स अनादर पर्सनॅलिटी फॅक्टर विच इन्फ्लुएन्स द एंटरप्रेनरशिप इज इंडिपेंडंट. ओके. सो बिझनेस असायला हवा तो इंडिपेंडंट, तो कोणाही वरती डिपेंड असू नये. सो हा एक पर्सनल फॅक्टर आहे जो ऑर्गनायझेशनवरती इम्पॅक्ट करेल. अन एंटरप्रिनर वर्क आउट प्लॅन ऑन हिज ओन, म्हणजे असं नाही आहे की कोणत्या एका बिझनेसच्या आयडियाज आपण कॉपी केली आणि आपण बिझनेस करतोय तर तो बिझनेस सक्सेस होईल का, हो नक्कीच नाही होणार. सो बिझनेसचं प्लॅन आहे, ज्या काही पॉलिसीज आहेत किंवा आयडियाज आहेत, ह्या कशा असायला हव्यात, ओन असणं महत्वाचं आहे, त्या स्वतःच्या असणं महत्वाचं आहे. सर्च अँड एक्सप्लोर रिसोर्सेस अँड एक्सपिरियन्स अँड यूज इनर to make the enterprise to success inside of the waiting of suggestion or direction from out. काही सजेशन ला ठीक आहे तुम्ही डिपेंड राहणं ओके, पण खूप गोष्टींवरती तुम्ही जर डिपेंडंट राहिला तर तुमची बिझनेस सक्सेस होईल का, नक्कीच नाही आहे. सो तुमचं एंटरप्रिनर हे इंडिपेंडंट असणं महत्वाचं आहे. अँड लास्ट पॉइंट अदर फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर. सो पॉलिटिकल फॅक्टर सुद्धा माहिती आहेत आपल्याला की आता सध्या बिझनेस वरती किंवा एंटरप्रेनरशिप वरती इम्पॅक्ट करत आहे. सो द पॉलिटिकल सिनॅरिओ अँड ऑल्सो द पॉलिटिकल स्टॅबिलिटी ऑफ द कंट्री इन्फ्लुएन्स द ग्रोथ ऑफ द एंटरप्रेनरशिप. द पॉलिटिकल सिस्टीम विच प्रमोट फ्री मार्केट, इंडिव्हिज्युअल फ्रीडम अँड प्रायव्हेट एंटरप्राईज प्रमोट द एंटरप्रेनरशिप. सो पॉलिटिकल सिनॅरिओ जो काही आहे त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या ऑर्गनायझेशनवरती झालेला बघायला मिळतो. सो हे जे महत्वाचे फॅक्टर आहेत हे डायरेक्टली काय करताय, तुमच्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथ वरती, एक्सपान्शन वरती इम्पॅक्ट करतो. तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल, इम्पॅक्ट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन एंटरप्रेनरशिप. सो नाऊ वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन एंटरप्रेनरशिप इंटरप्रिनर अँड मॅनेजर. सो इंटरप्रिनर म्हणजे माझ्या लक्षात आलं आपल्याला तर काय आहे. सो बघा पॉईंट काय आहे. फर्स्ट आहे मोटिव. द मेन मोटिव ऑफ द इंटरप्रिनर इज टू स्टार्ट व्हेंचर फॉर हिज पर्सनल ग्रॅटिफिकेशन. म्हणजे एंटरप्रिनर हा कोण आहे तर एक बिझनेसमॅन आहे, तर तो काय करतो की स्वतःच्या आयडियाज इंट्रोड्यूस करून आपला बिझनेस हा न्यूली लॉन्च करतो. मग मॅनेजर हा कोण असतो तर त्याचा मोटिव्ह काय आहे बघा. मेन मोटिव्ह ऑफ अ मॅनेजर इज टू रेंडर सर्व्हिस इज अन एंटरप्राईज ऑलरेडी सेट बाय समवन एल्स. म्हणजे जो ऑलरेडी एंटरप्रिनरने इस्टॅब्लिश केलेला बिझनेस आहे तो जस्ट रन करण्याचं काम मॅनेजर करत असतात. ओके. स्टेटस, एंटरप्रिनरचं स्टेटस हे ओन असतं, स्वतःच एक स्टेटस असतं त्याचं. पण मॅनेजरचं स्वतःच कसं स्टेटस आहे का, नाही, तो एक सर्वंट आहे, तो एक जस्ट एम्प्लॉईज आहे एखाद्या ऑर्गनायझेशन मधला. रिस्क, जास्तीत जास्त रिस्क हा कोण घेतो, एंटरप्रिनर घेतो. मॅनेजर फक्त काय करतो, रिस्क घेत नाही, तो फक्त जे काही काय म्हणतो आपण त्यांना ऑर्डर आहेत ह्या ऑर्डर फॉलो करण्याचं फक्त काम करत असतो. ओके. रिवॉर्ड, प्रॉफिट विच आर हायली अनसर्टन अँड नॉट फिक्स्ड. रिवॉर्ड म्हणजे एंटरप्रिनरशिपला हा प्रॉफिट मिळत असतो पण तो फिक्स आहे का, नाही, तर त्याचा आहे तो अनसर्टन आहे. मॅनेजरला काय मिळते, सॅलरी मिळते. रिवॉर्ड इन द सेन्स मॅनेजरला सॅलरी मिळते, एंटरप्रिनरला प्रॉफिट मिळतो. इनोव्हेशन, इनोव्हेशन जास्त कोण करतं, एंटरप्रिनर, कारण तो एक स्वतः बिझनेसमॅन आहे, तो एक पायोनियर पर्सन आहे. ही ऑर शी ऑलवेज प्रिफर द इनोव्हेशन अँड न्यू थिंग इन द बिझनेस. मॅनेजरला काही इनोव्हेशनला इम्पॉर्टन्स देण्याची गरज नाहीये, कारण तो काय करतो फार तर फक्त आयडियाज इम्प्लिमेंट करण्याचं काम करतो. देन क्वालिफिकेशन,
An entrepreneur needs to possess qualities and qualifications like high achievement motive, originality in thinking, foresight, risk bearing ability, etc. So, जो entrepreneurship आहे त्याच्याकडे good qualities ना महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे new thing किंवा एक new idea develop करण्याची mental ability त्याच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. रिस्क बेअरिंग कपॅबिलिटी त्याच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे, जे ऑर्गनायझेशन साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो ह्या क्वालिटीज असणं महत्त्वाचं असतं. मॅनेजर नीड टू प्रोसेस डिस्टिंक्ट क्वालिफिकेशन इन द टर्म्स ऑफ द साऊंड नॉलेज इन मॅनेजमेंट थेअरी अँड प्रॅक्टिस. ज्या मॅनेजमेंटच्या थेअरी आहेत त्या इम्प्लिमेंट करण्याचं काम मॅनेजरला करावं लागतं. सो ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याच्याकडे क्वालिटी असणं महत्त्वाचं आहे. ओके, सो हे मॅनेजर आणि एंटरप्रिनरशिप मधला एंटरप्रिनर मधला डिफरन्स आहे. सो नाउ वी स्टार्ट अवर नेक्स्ट कॉन्सेप्ट, इंट्राप्रिनर. सो इंट्राप्रिनर काय आहे बघा, द कन्सेप्ट ऑफ इंट्राप्रिनरशिप हॅज गेन्ड पॉप्युलरली इन डेव्हलप्ड कंट्रीज. सो इंट्राप्रिनर हे कुठे पॉप्युलर असणारे कॉन्सेप्ट आहे, डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये. इट डेट टू द माइंड 20th century, कधी ही इंट्रोड्यूस झालेली आहे 20th century च्या मिड मध्ये, वेअर सेव्हरल अमेरिकन कंपनी स्टार्टेड टू इनकरेज द डेव्हलपमेंट ऑफ स्मॉल वर्किंग ग्रुप विद इन द कंपनी टू वर्क ऑन प्रोजेक्ट अँड डेव्हलप न्यू आयडियाज. An entrepreneur refers to the inside entrepreneurship. It's very important thing. काय सांगायचंय बघा इथे, entrepreneurship, entrepreneur हा एक मोठा बिझनेसमॅन आहे असं आपण म्हणतो, आणि intrapreneur त्याचा एक भाग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक मोठा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटना आपण intrapreneur असं म्हणतो. entrepreneur हा एक बिझनेस आहे, बिझनेसमॅन आहे, आणि त्या बिझनेस मधले जे मेन पार्ट आहेत, फॉर एक्झाम्पल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, तर ह्या प्रत्येक प्रोजेक्टला किंवा प्रत्येक डिपार्टमेंटला आपण एंटरप्रिनर असं म्हणतो. सो आर एन एंटरप्रिनर विथ द लार्ज फर्म हू यूज एंटरप्रिनर स्किल विदाउट इनकरिंग द रिस्क असोसिएटेड विथ दोज ऍक्टिव्हिटी. अ पर्सन विद इन अ लार्ज corporation who take direct responsibility for running an idea into the profitable finished product through assertive risk taking and innovation. So intrapreneur म्हणजे काय म्हणतो आपण. सो इंट्राप्रिनर ही एक बिझनेस मधली ऍक्टिव्हिटी आहे. सो याच्यामध्ये सेपरेटली तुम्ही काय करता, तर प्रॉफिटेबिलिटीला इम्पॉर्टन्स देता. So an entrepreneur is a something who work within a company. Within a company हे महत्त्वाचं आहे. Entrepreneur ही outside आहे का? नाहीये. So within a company मध्ये activity होणारा work याला entrepreneur असं म्हटलेलं आहे. An entrepreneur is a something who work within a company to develop an idea into a workable product. He follow the goal of the organization. For example, ए ही एक मोठी कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आणि ए ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ऍट द सेम टाइम कॉन्सन्ट्रेट ऑन अनादर प्रोडक्ट विद इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे एचं एक प्रोडक्ट आहे ए सेम टाइमला काय करते, तर म्हणजे एचं सपोज एक सोपचं प्रोडक्ट आहे, तर ते सोपच्या प्रोडक्ट मधून पण तिला प्रॉफिट होतो ए या कंपनीला. पण ए या कंपनीने काय डिसाईड केलं की आपण काय करूया, एक पेस्टचं प्रोडक्शन घेऊया. सो विद इन द ऑर्गनायझेशन ए कंपनी कॉन्सन्ट्रेट ऑर अनादर प्रोडक्ट फॉर द पर्पज ऑफ अक्वायरिंग मोर प्रॉफिट. सो दिस इज कॉल्ड द इंट्राप्रिनर, राईट. सो इंट्राप्रिनर आर गिव अ हाय लेवल ऑफ ऑटोनॉमी फॉर देअर प्रोजेक्ट बाय द कंपनी दे वर्क फॉर. दे आर ऑप्टेन सेट टू ऍक्टिंग इसेन्शियली लाईक इंटरप्रिनर without the risk associated with the being an entrepreneur. So जी मेन कंपनी आहे तिला कुठेही रिस्क न देता आपण प्रॉफिट मिळवण्याच्या इंटेन्शनने ह्या एंटरप्रिनरला इम्पॉर्टन्स दिलं जातं. लाईक एन एंटरप्रिनर इज अन
Intrapreneur is a derived, motivated, creative and able to think outside of the box. म्हणजे ए या आता आपण याचं एक्झाम्पल घेऊ. ए या कंपनीचं कॉन्सन्ट्रेट कुठे कुठे होतं, तर सोपचं प्रोडक्शन घेणं. पण आउट ऑफ द बॉक्स, फक्त सोपचं प्रोडक्शन न घेता आपण जर बेस्टचं प्रोडक्शन घेतलं तरी सुद्धा आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. ह्या ऍक्टिव्हिटीला जेव्हा तुम्ही इम्पॉर्टन्स देता, दिस इज कॉल्ड द इंट्रापेनर. ही ऑर शी मस्ट एबल टू एक्झामाइन अन आयडिया, आयडेंटिफाय इट्स मेरिट अँड वर्क विथ द डेव्हलपिंग द आयडिया इन द समथिंग वर्केबल इन द रिअल वर्ल्ड. इंट्रापेनर लर्न फ्रॉम देअर एक्सपिरियन्स as they develop new project and they take lesson from both success and failure. Okay, so tumcha experience modun tumhi kay karta tar new product, new ekada project develop karta for the purpose of success. Okay, so aajche question clear hote tumhala clear jhale asti ani jar kai doubts asel tar tumhi mala comment section madhe vicharla tari chal. Thank you.